आणि आपण दुसऱ्या चांदीच्या नाण्यासाठी शो कंटिन्यू करत आहे. त्यापूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपण या एमपीएससी चालता बोलता मध्ये गेस्ट अँकरचं आव्हान करत असतो आणि आज गेस्ट अँकर आहेत आवाज टुडेचे संपादक आकाश भोसले सर आणि ते आता पुढचं सूत्रसंचालन करतील. नमस्कार. चालता बोलता एमपीएससी मध्ये सर्वांचं स्वागत. आज आपण विद्यार्थ्यांशी काही प्रश्न विचारून त्यांच्याशी उत्तरं घेणार आहोत आणि जे चार प्रश्नांची उत्तरं देणार आहोत त्यांना एक भेटणार आहे चांदीचं नाणं. आपण प्रश्नोत्तराला सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, भारतात सर्वात प्रथम सफल प्रत्यारोपण कोणी घडवून आणले? कोणाला उत्तर येत असेल तर हात वरती करा. पुढं वा, अभिनंदन. पहिल्या प्रश्नाचं तुमचं नाव काय? डॉक्टर पी वेणुगोपाल. वेणुगोपाल असं त्याचं उत्तर आहे. भारतीय जनसंघाची स्थापना कुठे झाली? उत्तर प्रदेश. उत्तर यांचं चुकलेलं आहे. तर भारतीय जनसंघाची स्थापना ही नवी दिल्ली इथं झालेली आहे. सगळ्यात जास्त आळू उत्पादक देश कोणता? रशिया. पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलंय. जगात सगळ्यात जास्त आळू उत्पादक देश रशिया आहे. जन्मताच हृदयात दोष असणाऱ्या मुलांना काय म्हणतात? दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा यांनी बरोबर दिलंय. आणि आपण चार प्रश्नाची उत्तरं बरोबर दिल्या यांना चांदीचं नाणं भेटणार आहे. दुसरा प्रश्न विचारतो मानवी शरीरात. तिसरा प्रश्न तुमच्यासाठी, कोणत्या रासायनिक पदार्थाशी मानवाच्या थुंकीचा संबंध आल्यास मृत्यू होतो? सायनाइड. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर यांनी आता बरोबर दिलं. चौथा प्रश्न तुमच्यासाठी विचारतोय. चौथ्या प्रश्नाचं उत्तर जर तुम्ही बरोबर दिलं तर तुम्हाला चांदीचं नाणं मिळेल. चौथा प्रश्न, शेवटचा चौथा प्रश्न विचारतोय आणि या प्रश्नाचं यांनी उत्तर बरोबर दिलं तर यांना चांदीचं नाणं मिळणार आहे. प्रश्न विचारतो शेवटचा. सर्वात जास्त घनता असलेला मूलद्रव्य? फोन फ्रेंड करू शकतो ना. एक प्रश्न असा आहे, सर्वात जास्त घनता असणारं मूलद्रव्य कोणतं आहे? आज ओपन करा. हा, सर्वात जास्त घनता असणारं मूलद्रव्य ऑक्सिजन. ओके. संजय विज्ञानी चारही प्रश्नांची उत्तरं बरोबर दिली. हा एक एकदम स्वस्थ उपक्रम आहे. एक एमपीसी करणार एस्पिरेंट जे आहेत एमपीसी करणारे, ओके. ह्या कार्यामुळे त्यांच्यामध्ये उत्साह पण निर्माण होतो, थोडंसं एक अभ्यास डिप्रेशनही कमी होतं. आणि आता जे म्हणजे पाहता येते लायब्ररीत एकदम शांत चेहरे किंवा दीर्घंभीर असतात, कारण सगळे तुम्हाला हसताना खेळताना दिसत आहेत. आम्ही सर्वजण एक छान हा कार्यक्रम एन्जॉय करतो. त्याबद्दल चालता बोलता एमपीसी चे खूप खूप धन्यवाद. तर विद्यार्थी मित्र, पुणे विद्यापीठात सावित्रीबाई पुणे विद्यापीठात दुसरं चांदीचं नाणं सुद्धा इथे पटकावलेलं आहे. खरंच सावित्रीबाई पुणे विद्यापीठाचा अभ्यास जोरदार आहे. आणि असेच आमचे एमपीएससी चालता बोलताची किंवा आशिष भाकरी क्रिएटिव्हिटी हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला असेच आमचे एमपीएससी जबरदस्त नवनवीन व्हिडिओ मिळत राहतील. आणि तुम्हाला जर वाटत असेल की आमचे प्रश्न सुद्धा एमपीएससी चालता बोलतामध्ये विचारले जावेत तर तुमचे प्रश्न हे कमेंट बॉक्समध्ये सुचवा. आणि आजचा शो एपिसोड सुशील वानखेडे सरांच्या वेद अकॅडमी अँड अमरावती यांच्या सौजन्याने पुणे विद्यापीठात पार पडला. आणि पुन्हा भेटूया तुमच्या शहरात. तोपर्यंत जय हिंद, जय भारत. तुम्ही कोणतेही क्लासेस जॉईन केलेले असेल तरी फक्त एकदा वेद अकॅडमीच्या शिकवणीचा अनुभव घ्या. वेद अकॅडमी, प्रगती स्कूल पुढे, राधानगर गल्ली, अमरावती.